मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञानमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आजच्या या छोट्याशा परंतु तितक्याच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये येत्या दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट काय आहे त्याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर डिजिटल विज्ञान चॅनेलला सबस्क्राईब करा कारण डिजिटल विज्ञान या चॅनेलवरती येत्या दहावी बारावीच्या बोर्ड संदर्भात सर्व महत्त्वाचे व्हिडिओज व येत्या आठवी ते दहावीचे सर्व विज्ञानविषयक व्हिडिओज तुम्हाला मिळत असतात चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित केलेलं आहे त्यामध्ये एक महत्वाची अपडेट आहे ती माहिती कोणती आहे त्याविषयी आपण माहिती मिळवत आहोत तर मित्रांनो विषय काय आहे पहा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इतका बारावीची परीक्षा व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इतर दहावीची परीक्षा तर या संदर्भात ही महत्वाची माहिती आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरित करण्याची कार्यपद्धती बंद करण्याबाबत माहिती घेत आहोत तर या परिपत्रकासोबतच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचं एक प्रकटन जोडलेलं आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेणार आहोत तर या प्रकारचं हे प्रकटन आहे मित्रांनो या ठिकाणी विषय तोच आहे की बारावी व दहावीच्या यावर्षीच्या बोर्ड परीक्षेपासून म्हणजेच फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस या परीक्षेपासून प्रश्नपत्रिका दहा मिनिटे अगोदर वितरित करण्याची कार्यपद्धती बंद करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो यापूर्वी आपल्याला दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जात होती तर याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया इथं बारावी व इता दहावी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या परीक्षार्थ्यांना विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी म्हणजे त्यांचं आकलन होण्यासाठी प्रश्नपत्रिका समजण्यासाठी परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकाची वाटप परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला एक्झाम हॉलमध्ये दहा वाजून तीस मिनिटांच्या पूर्वी उपस्थित राहणे आवश्यक आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये दोन वाजून तीस मिनिटांच्या पूर्वी आपल्याला एक्झाम हॉलमध्ये उपस्थित राहणं आवश्यक आहे आणि त्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला दहा वाजून पन्नास मिनिटांनाच प्रश्नपत्रिका दिली जात होती आपला पेपर सुरू होत आहे मित्रांनो सकाळी अकरा वाजता परंतु आपल्याला प्रश्नपत्रिका दहा मिनिटे ही अगोदर दिली जात होती त्या प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी समजून घेण्यासाठी त्या प्रश्नपत्रिकेचं आकलन होण्यासाठी परंतु या गोष्टीचा काहीजण गैरवापर करत होते ते प्रकारे त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या मा अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेली आहेत आणि आत्ता दहावी आणि बारावी ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे यामुळे पालक व समाज यासारखे घटक या परीक्षांकडे बारकाईने लक्ष देतात आणि पेपरफुटीच्या या अफवांमुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देखील संभ्रम निर्माण होत आहे तसेच यामुळे मंडळाची प्रतिमा देखील जनमानसामध्ये मलिन होत आहे आणि यापूर्वी परीक्षा दालनात विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांची वितरण केल्यामुळे परीक्षा केंद्रावर निर्धारित वेळेनंतर पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय आढळून आल्याच्या घटना देखील निदर्शनास आलेल्या आहेत तर अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप व भयमुक्त तसेच कॉपीमुक्त वातावरणात अगदी सुरळीतपणे पार पाडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा या फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस या परीक्षेपासून रद्द करण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला पूर्वी जो दहा वाजून पन्नास मिनिटांना पेपर दिला जात होता तो पेपर आता एक्झॅक्टली अकरा वाजताच दिला जाईल त्याविषयी पुढे माहिती सांगितलेली आहे म्हणजेच फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस परीक्षेपासून सकाळ सत्रामध्ये सकाळी अकरा वाजता तसेच दुपार सत्रामध्ये दुपारी तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या हॉल तिकीटवर प्रवेश पत्रावर देखील वेगवेगळ्या वे प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि याच सूचना आपल्या शाळा व महाविद्यालयांना देखील पुरवण्यात आलेले तुम तुमच्या शाळेमार्फत अथवा कॉलेजमार्फत ह्या सूचना तुम्हाला दिल्या जातीलच तर मित्रांनो आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये साडे दहा वाजता एक्झाम हॉलमध्ये उपस्थित राहणं बंधनकारक आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी आपल्याला एक्झाम हॉलमध्ये उपस्थित राहणे हे बंधनकारक आहे आणखी एक सूचना आपल्याला दिली आहे ती म्हणजे परीक्षा दारणामध्ये ज्या क्रमाने परीक्षार्थ्यांचे प्रश्नपत्रिकांची वाटप होईल अगदी त्याच क्रमाने परीक्षा कालावधी संपल्यानंतर लिखित उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांकडून गोळा करण्याच्या सूचना सर्व दालन पर्यवेक्षकांना दिलेल्या आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे बोर्डाकडून आलेल्या शिक्षण मंडळाकडून आलेल्या ह्या सर्व सूचनांचं आपल्याला चांगल्या प्रकारे पालन करायचं व येणाऱ्या बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण संपादित करायचे आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारचे वेगवेगळे शैक्षणिक अपडेट व विज्ञानविषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद